विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार ज्ञान निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थ्यांना आचडीओमध्ये आपण आजच्या दिवसापर्यंत जेवढ्याही इम्पॉर्टंट तालुक्याटामुळे आहेत त्या विद्यार्थ्यांना बघणार आहोत जे अपकमिंग एक्झाम आहेत पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आय इन्स्ट्रक्टर तलाठी पोलीस भरती व इतरही परीक्षा ज्यांमध्ये चालू घडामोडी विचारल्या जातात त्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो अगदी खास होणार आहे जर आपण चॅनलवर तर चॅनलला करून व्हिडिओला लगेचच लाईक करायचं आहे तर व्हिडिओला व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे कोणत्या संस्थेने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण एक पर्यायी दृष्टिकोन हा लेख प्रसिद्ध केला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे तर लगेच एक प्रश्न पडला पाहिजे की आरबीआयचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबई हे विद्यार्थी मित्रांनो मुख्यालय आहे तर दुसरा प्रश्न पडला पाहिजे गव्हर्नर कोण आहेत तर शशिकांत दास हे विद्यार्थ्यांना गव्हर्नर आहेत विद्यार्थ्यानं जर प्रश्न आला तर आपणाकडे क्युरॉसिटी तयार करा म्हणजे प्रश्न त्यामध्ये जर की पॉईंट जर आले तर की पॉईंटच्या अनुषंगाने क्युरॉसिटी तयार करत चाला म्हणजे आपल्या नॉलेजची लेवल विद्यार्थी मित्रांनो वाढत जाईल पुढे जायचं आहे क्वेश्चन क्रमांक दोन बघतो आहोत उत्तर केरळ प्रदेशातील कोझिकोड येथे कोणत्या बँकेने आपली पहिली सर्व महिला शाखा उघडली आहे म्हणजे अशी बँक आहे की त्या ठिकाणी सर्व कर्मचारी या महिला आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एच बँक आणि विद्यार्थी मित्रांनो ही गर्वाची बाब आहे की सर्व महिला ती बँक चालवत आहे तर आता क्युरियासिटी कशी आली केरळला आहे तर त्या अनुषंगाने सर आम्हाला केरळविषयी माहिती पाहिजे केरळला आहे तर मॅप मध्ये मला माहित पाहिजे की केरळ कुठे आहे महाराष्ट्र या ठिकाणी आहे आणि केरळ त्याच्या दक्षिण दिशेस आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही परीक्षेत असाही प्रश्न विचारू शकतो की पर्टिक्युलर राज्य कोणत्या दिशेस आहे त्यासाठी आपण मॅप घेत असतो तर केरळ आला आहे केरळच्या अनुषंगाने अधिकची माहिती लक्षात घ्या केरळ राज्याची निर्मिती ही एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली असून राजधानी आहे तिरुवनंतपुरम आणि हेच हेच शहर विद्यार्थ्यांना सर्वात मोठं शहर आहे जिल्हे आहेत एकूण चौदा विधानसभेच्या जागा आहेत एकशे एक्केचाळीस लोकसभेच्या जागा आहेत वीस राज्यसभेच्या जागा आहेत नऊ आणि अधिकृत भाषा आहे मल्याळम त्यानंतर विद्यार्थ्यांना केरळमधील राष्ट्रीय उद्यान बघूयात इम्पॉर्टंट राष्ट्रीय उद्यान तर बघा इरावीकुलम राष्ट्रीय उद्यान त्यानंतर मॅथिकेटन शोला राष्ट्रीय उद्यान त्यानंतर पेरियार राष्ट्रीय उद्यान सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क त्यानंतर अनामुदी शोला राष्ट्रीय उद्यान पंपडम शोला राष्ट्रीय उद्यान लोकनृत्य आहेत उत्तम थुलल कैको टिकली त्यानंतर मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान विद्यार्थ्यांनो पुढचं क्वेश्चन बघण्याआधी जर तुम्हाला आमची मेहनत आणि आमचे जे एफर्ट्स आहेत ते आवडत असेल तर कृपया विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक करून द्यायचा हे लक्षात घ्या लाईक केल्यानंतर आम्हालाही प्रोत्साहन भेटतं की नवनवीन कंटेंट चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक तीन बघत आहोत मोक्षधाम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिमाचल प्रदेश या राज्यात मोक्षधाम योजना सुरू करण्यात आले आहेत आणि लक्षात घ्या योजनांवर खूप साऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो एमपीएससी मध्ये तर योजनांवर प्रश्न असतो म्हणजे असतो तर हिमाचल प्रदेश कुठे आहे या ठिकाणी हिमाचल प्रदेश आहे तर लक्षात घ्या हिमाचल प्रदेशचे ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्र कंवर यांनी ग्रामीण विकास विभागाच्या अंतर्गत मोक्षधाम योजना सुरू केलेली आहे तर आता हिमाचल प्रदेश आला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या स्थापना झाली आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर ला राजधानी आहे शिमला सर्वात मोठे शहर आहे शिमला विधानसभेच्या अडुसष्ट जागा आहेत राज्यसभेच्या तीन जागा आहेत आणि लोकसभेच्या एकूण चार जागा आहेत इम्पॉर्टंट राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान इंदरकिल्ला राष्ट्रीय उद्यान खिरगंगा राष्ट्रीय उद्यान आणि सिंबलबारा राष्ट्रीय उद्यान त्यानंतर लोककृत्य आहे झोरा झाली छरही धामन छपेली महासू त्यानंतर हिमाचलचे मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूरजी राज्यपाल आहेत आदरणीय राजेंद्र विश्वनाथ आर्लीकर आणि विद्यार्थी मित्रांनो जो सकाळी व्हिडिओ येतो आपला सकाळी साडेसहा वाजता तर दररोजचा व्हिडिओ दररोज बघण्याचं काय करायचं आहे हॅबिट आपणामध्ये आणायचे आहे त्यामुळे काय होणार आहे ह्याच्या जेवढ्याही राज्य आणि त्याची अधिकची माहिती आहे तर ती विद्यार्थी मित्रांनो बाय डिफॉल्ट आपल्या ब्रेनमध्ये सेव्ह होईल नेक्स्ट क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक कर चार अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे म्हणजे जे आपल्या राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू यांच्या सचिवपदी विजेत्यां ऑप्शन क्रमांक बी राजीव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर लक्षात घ्या ओडिसा केडरचे आय एस अधिकारी राजेश वर्मा यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर विजेत्यां तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे ओडिसा राज्याचे मला मुख्यमंत्री राज्यपाल आणि राजधानी खाली कमेंट करा पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक पाच पिच ब्लॅक हवाई लढाऊ सरावाचा यजमान देश कोणता आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑस्ट्रेलिया या अनुषंगाने थोडी अधिकची माहिती बघा तर लक्षात घ्या तीन आठवड्यांचा पिच ब्लॅक सराव ऑस्ट्रेलियन एअरफोर्स द्वारे आयोजित केला जात आहे भारतीय वायुसेनेने चार सुखोई थर्टी एम के आय लढाऊ विमाने आणि दोन सी सेवन्टीन ही विलिफ्ट विमानांसह हो। पिच ब्लॅक सरावात भाग घेतलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा कोणत्या वीज कंपनीला एशिया बेस्ट इम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड टू थाउजंड ट्वेंटी टू ने सन्मानित करण्यात आलं तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एन टी पी सी लिमिटेड तर एन टी पी सीचा चा फुल फॉर्म काय आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन नेक्स्ट बघूयात क्वेश्चन क्रमांक सात युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारत सरकारने कोणत्या नृत्य प्रकाराला नामांकन दिले तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गरबा नेक्स्ट क्वेशन क्रमांक आठ भारतातील पहिल्या आय ए चे नाव काय आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय सी विक्रांत तर विद्यार्थी मित्रांनो क्युरिसिटी तयार झाली पाहिजे आय एस सी म्हणजे काय तर आय एस सी म्हणजे इंडिजिनियसली बिल्ट एअरक्राफ्ट कॅरियर त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे विमानवाहू वाहक विक्रांत सुरू करणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ विजय शेखर शर्मा आणखी किती वर्षांसाठी पेटीएमचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कायम राहतील तर ऑप्शन क्रमांक बी पाच वर्ष योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा केंद्र सरकारने जिल्हा सुशासन पोर्टल विकसित करण्यासाठी कोणत्या राज्याशी सहकार्य करण्याची योजना आखली आहे तर ऑप्शन क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे विद्यार्थ्यांनो योग्य उत्तर आहे नेक्स्ट बघूयात क्वेश्चन क्रमांक सॉरी नेक्स्ट बघण्याआधी मित्रांनो अरुणाचल प्रदेश आला आहे तर या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या अरुणाचल प्रदेश प्रदेशानं सर्वप्रथम हे काय होतं केंद्रशासित प्रदेश ज्याला मान्यता एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर ला देण्यात आली त्यानंतर पुढे राज्याचा दर्जा हा वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला ला दिलेला आहे त्यानंतर ही राजधानी आहे इटानगर सर्वात मोठे शहरही आहे इटानगर एकूण जिल्हे आहेत पंचवीस विधानसभेच्या जागा आहेत साठ राज्यसभेची एक जागा आहे आणि लोकसभेच्या दोन जागा आहेत त्यानंतर प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहेत नामदाफा राष्ट्रीय उद्यान त्यानंतर माउलिंग नॅशनल पार्क लोकनृत्य कोणकोते आहेत बुया चलो वांचो पासी कोंगंकी पोनुंग आणि पोपीर त्यानंतर मुख्यमंत्री आहेत पेमा खां सॉरी पेमाखंडू आणि राज्यपाल आहेत ब्रिगेडियर बी डी मिश्रा नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा कोणत्या राज्याने आर आरसॅटचे उद्घाटन केले आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजस्थान आणि राजस्थान विद्यार्थी बघू शकता या ठिकाणी आहे खालोखाल कोण आहेत गुजरात आहे आणि त्याच्या खालोखाल कोण आहेत तर महाराष्ट्र आहेत तर लक्षात घ्या राजस्थानचे जे मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत यांनी राजीव गांधी सेंटर ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजेच काय आर सॅट चे उद्घाटन विद्यार्थ्यांना केलेलं आहे आता राजस्थान आला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा राजस्थान राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास ला झाली असून राजधानी जयपूर आहे जिला पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं सर्वात मोठं शहर आहे जयपूर विधानसभेच्या दोनशे जागा आहेत राज्यसभेच्या दहा जागा आहेत लोकसभेच्या पंचवीस जागा आहेत त्यानंतर प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे दारराह राष्ट्रीय उद्यान डेझर्ट नॅशनल पार्क केवलादेव राष्ट्रीय उद्यान माउंट आबू वन्यजीव अभयारण्य रणथंबोर राष्ट्रीय उद्यान सारिस्का नॅशनल पार्क त्यानंतर प्रसिद्ध लोकनृत्य आहेत घुमर चक्री गणगोर झुलन झुमा सुईसिनी आणि घपाळ मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत आणि राज्यपाल आहेत श्री कलराज मिश्रा त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बारा आणि याच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे विदेश मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या दक्षिण अमेरिकन देशात महात्मा गांधीच्या प्रतिमेचे अनावरण केले तर ऑप्शन क्रमांक डी पॅरेग्वे हे विद्यतानो योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न कसाही असला तरी त्याच्यासोबत जी अधिकची माहिती येते ना ती आपण नोट डाऊन करून घ्यायची आहे जसं की विदेश मंत्री जर कोण असा प्रश्न आला तर कोण आहेत एस जयशंकर हे विद्यार्थी मित्रांनो काय आहेत विदेश मंत्री आहेत तसेच मी ऑलरेडी तुम्हाला ओडिसाबाबत एक प्रश्न दिला आहे त्याचं तुम्ही उत्तर खाली कमेंट करायचं आहे तसेच तुमच्यासाठी आजचे दोन प्रश्न आहेत सर्वात पहिला प्रश्न भारताला जगातील नंबर एक देश बनवण्यासाठी मेक इंडिया नंबर वन मिशन कोणी सुरू केले तर विद्यार्थ्यांना हे दोन्ही प्रश्न मागील व्हिडिओतील आहे ज्यांनी मागील व्हिडिओ बघितला असेल त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायला हवं त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन आहे कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण आजीविका पार ग्रामीण औद्योगिक उद्याने स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना खाली कमेंट करायचे आहे आणि जर तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर मी कमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक देतो तर तो व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आपण बघून घ्या तसंच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचे प्रयत्न जर आवडत असतील एफर्ट जर आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून द्या आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे हंड्रेड प्लस लाईक आणि हे टार्गेट अचीव करण्यास तुम्ही आम्हाला मदत करायची आहे तसंच सकाळी जर आपण व्हिडिओ बघत असाल तर विद्यार्थ्यांना आजच्या दिवसाचा लगेचच एक तुम्ही टार्गेट स्वतःसाठी सेट करून घ्या मला किती अभ्यास करायचा आहे ते टार्गेट अचिवेबल असलं पाहिजे आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी विद्यार्थ्यांनो आपला पूर्ण दिवस खर्च करायचा आहे तसेच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण खाली कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकनवर क्लिक करा तसेच आजच्या व्हिडिओची जर पीडीएफ पाहिजे असेल तर करंट अफेअर्स मराठी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्याच्या बायोमध्ये एक व्हॉट्सअपचा क्रमांक दिला आहे त्याद्वारे तुम्ही मला पर्सनल मेसेज करून पीडीएफची मागणी करू शकतात तसंच या विद्यार्थी मित्रांनो डिफरंट प्लेलिस्ट आहे आपल्या परीक्षेच्या तयारी करण्यासाठी आपण व्हिडिओ पॉज करून सर्व प्लेलिस्ट बघा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या विषयाची तयारी करायची असेल तर या प्लेलिस्टचा विद्यार्थी मित्रांनो नक्की फायदा करून घ्या तर विद्यार्थ्यांना जाता जाता एक गोष्ट सांगेल आपण सर्व अमेझिंग आहात फक्त सातत्य ठेवत अभ्यास करत राहा तुम्हाला यश नक्कीच भेटेल थँक्यू